स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये असाल आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन टॉपिक घेऊन नवीन विषय घेऊन आणि नवीन एक सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा जे काम करतातच हंड्रेड पर्सेंट काम करतात पण कृपया तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे मी जे उपाय सांगते की नाही तुम्हाला त्यामध्ये तुम्ही म्हणजे एक उदाहरणार्थच उदाहरणार्थ सांगते मी पितळ्याच्या तांब्याच्या ह्याच्यावर इतके इतके कमेंट्स येत आहेत की त्याच्याऐवजी हे वापरू का तर नाही तुम्ही उपाय दोन तीन महिने लेट करा सहा महिन्यानं करा पण जे साहित्य सांगितलं आहे जसंच्या तसं वापरा काळी हळद वापरायची का पावडर वापरायची तर काळी हळकुंडच वापरायची आहे तुम्ही एक एक महिन्याला थोडं थोडं घेऊन तीन महिने साठवा मला माहीत आहे ते महाग आहे पण त्याचे रिझल्ट सुद्धा तितकेच चा चांगले आहेत त्यामुळे साठवा दोन तीन महिने माझ्यासारख्या सर्वसामान्य काय तुम्हाला मला सगळ्यांनाच एकदम घेणं जेपणार नाहीये त्यामुळे उपाय करायला घाई करू नका उपाय एखाद्या पानावर लिहून काढा ते पान व्यवस्थित ड्रॉवर मध्ये तिजोरीत ठेवा आणि तुम्ही ते साहित्य साठवून घ्या दोन तीन महिन्यानं उपाय केला तरी चालेल असं नाही की मी आज सांगितलंय आजच करायचं आहे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आपल्याला अख्खा आयुष्य पडलेलं आहे असं घाईघाईनं कुठल्या गोष्टी करू नका सांगितलेल्या वेळेतच करा सांगितलेल्या दिवशीच करा आणि सांगितलेल्या साहित्यातच करा तर आणि तरच तुम्हाला रिझल्ट येतील हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असे मी तुम्हाला एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच व्हिडिओ म्हणू शकता तुम्ही याला जो मी तुम्हाला आज सांगणार आहे जो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे ब्रह्म गजर लावायचा ब्रह्ममुहूर्ताचा अर्थ तीन ते चार गजर लावून ठेवायचा जर तुम्हाला उठून तोंडपाय धुवून हॉलमध्ये वगैरे बसायला जमत असेल तर जास्त चांगलं अन्यथा तुम्ही बेडवर झोपल्या झोपल्या सुद्धा हात जोडून हा उपाय जो आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय जो आहे तो करू शकता काय करायचं आहे साधारण तीन ते चार या एक तासाच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर किंवा त्या आधी करायचा का ताई सहाला ला करू का ताई पाच ला करू का तर नाही याचं चा टायमिंगच आहे तीन ते चार किमान एकवीस दिवस तुम्हाला हा करायचा आहे आणि रिझल्ट आपलातून येतात आणि जर रिझल्ट आले तर तुम्हाला जर एकदा सवय लागली मानवी शरीराला ला कोणतीही सवय लागायला एकवीस दिवस लागतात त्या एकवीस दिवसात तुम्हाला जर सवय लागली तर तुम्हाला गजरही न लावता त्यावेळेमध्ये जाग येईल आणि तुम्ही हे दोन शब्द जे मी दोन चार शब्द वाक्य सांगणार आहे ते तुम्ही स्वतःहून बोलाल असे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते तीन ते चार या वेळात उठायचं ज्यांना उठणं शक्य आहे तोंड हातपाय धुवायचा ब्रश करायचा हॉलमध्ये एखादं आसन घ्यायचं आणि बसायचं किंवा बेडरूम मध्येच आसन घेऊन बसलात तरीही चालेल आसन नाही घेतलं तरीही चालेल आणि स्वच्छ म्हणजे मन शुद्धीकरण करायचं आधी आत्मा शुद्धीकरण करायचं आपल्या इष्टदेवताची म्हणजेच आपले आवडते आपले स्वामी समर्थ महाराज आपलं उदाहरणार्थ मी देते की स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं अकरा वेळा नाव घ्यायचं आत्म्याशी आपला देव कनेक्ट झाला पाहिजे आपलं मन प्युअर झालं पाहिजे मन शांत झालं पाहिजे त्यावेळेस तुम्हाला आता मला उठून स्वयंपाक आहे मला उठून हे आहे मला ह्यानं त्रास दिलाय मला त्यानं शिव्या आहेत कुठलाही विचार डोक्यात नको आहे फक्त देवाशी युनिवर्सशी कनेक्ट व्हायचा आहे तुम्हाला तुमचा आत्मा त्याच्याशी जोडला गेला पाहिजे तुमचं मन एकदम शांत पाहिजे कुठलीही चलबिचल किंवा कोणतेही विचार तुमच्या मनात नाही पाहिजेत तुम्ही म्हणाल एवढं सगळं का सांगता तर हे सगळं सांगण्याची गरज आहे कारण जर तुमच्या मनात एका वेळेस चार पाच विचार चालू असतील आणि तुम्ही ही रेमेडी करायला जाल तर ती तुमच्यावर काम करणार नाही त्यासाठी मनशुद्धी तनशुद्धी आत्माशुद्धी खूप गरजेची आहे आता तनशुद्धी म्हणजे आंघोळ करा नाही सांगत मी झोपल्या झोपल्या सुद्धा तुम्ही करू शकता हात जोडायचे आहेत उठून बसलात तरी हात जोडायचे आहेत हे दोन्ही हात आपले वरती घ्यायचे आहेत थोड्या वेळा आकाशाकडे म्हणजे आकाशाच्या दिशेने आणि तुमच्या इष्ट देवतेची म्हणजे तुमच्या आवडत्या देवतेचे स्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ आजचा दिवस दाखवल्याबद्दल धन्यवाद आजचा नवीन दिवस माझ्या आयुष्यात आला मी आज आहे यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्याकडून ज्या काही चुका होत आहेत त्याबद्दल माफी असावी मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन हे पहिल्यांदा बोलून स्वामी समर्थांशी कनेक्ट व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला बोलायचं आहे एकवीस वेळा मी खूप भाग्यशाली आहे मी खूप भाग्यशाली आहे मी खूप भाग्यशाली आहे असं तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरं वाक्य म्हणायचं आहे मी खूप शक्तिशाली आहे मी खूप शक्तिशाली आहे असं एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि तीन वेळा तिसरी ती गोष्ट तुम्हाला म्हणायची आहे मी खूप धनवान आणि आरोग्यवान आहे किंवा मग दोनदा म्हणा मी खूप धनवान आहे एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि मी खूप आरोग्यदायी आहे म्हणजे माझं आरोग्य उत्तम आहे हे एकवीस वेळा म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर दिवसभर तुम्हाला कुणी विचारलं कुणी समोरनं आलं कसं चाललंय इवळायला सुरुवात करायची नाही स्पष्ट शब्दात सांगते इवळायला सुरुवात करायची नाही कशाचं काय तरी जगतोय रडत खडत जगतोय कस तरी भागवतोय कसं चाललंय मस्त चाललंय देवाच्या कृपेनं खाऊन पिऊन सुखी आहे कायम तोंडामध्ये पॉझिटिव्हिटी ठेऊन बघा मी सांगते म्हणून प्रयोग करून बघा पॉझिटिव्ह राहून बघा एकवीस दिवस फक्त पॉझिटिव्ह राहून बघा इतकं पॉझिटिव्ह की तुम्हाला तुमच्या जागेवरून कुणीही हलवू शकणार नाही कुणी तुम्हाला रडवू शकणार नाही कुणी तुमची ताकद हिरावून घेऊ शकणार नाही आणि तुमचं काम जे करताय ते तुम्ही प्रचंड मन लावून जीव ओतून काम कराल या सगळ्या उपायांसोबत काय गरजेचं आहे माझं नेहमीच वाक्य आहे कर्म चांगले आणि कष्ट करायचे आहेत भरपूर कष्ट करायचे आहेत आणि कर्म चांगले ठेवायचे आहेत नियत चांगली ठेवायची आहे लोकांची निंदा नालस्ती लोकांच्या माघारी बोलणं या गोष्टी सगळ्या काही टाळायच्या आहेत तरच रेमिडी आणि सेवा या दोन्ही तुम्हाला काम करतात तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपल्याला उठल्यावर काय करायचं आहे ब्रह्म मुहूर्त हीच वेळ का तर त्या वेळेमध्ये आपला आत्मा आपलं मन सगळं शांत असतं वेळ शांत असती आणि आपल्या मनात जास्त कुठले विचार नसतात आपल्याकडं वेळ असतो आणि मुळात लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोणते उपाय करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा सगळ्यात उत्तम काळ मानला जातो आणि उत्तम वेळ मानली जाते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे आपणच मागितलेलं युनिवर्स आपल्याकडं शंभर पटीनं पाठवत असतं तुम्ही जर म्हणाल माझं आरोग्य बिघडलंय माझं डोकं दुखतंय माझं डोकं दुखतय माझं डोकं दुखत तर तुमचं तीन दिवस डोकं दुखेल पण तुम्ही जर म्हणाल मला खूप फ्रेश वाटतंय मग खूप फ्रेश फील करते तर तुम्ही शंभर पट फ्रेश फील करा म्हणजे तुम्ही जे मागता तुम्ही जे बोलता थोडक्यात वास्तू जशी तथास्तू म्हणते तसं युनिवर्स तुम्ही मागाल ते तुम्हाला देत राहतं देत राहतं मग तुम्हाला काय घ्यायचंय तुम्हाला निगेटिव्हिटी घ्यायची आहे का आयुष्यात पॉझिटिव्हिटी घ्यायची आहे हे फक्त तुम्हीच ठरवणार तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचा शिल्पकार हे लक्षात ठेवा या सगळ्यासोबत हे सगळं झालं की उठल्यावर देवपूजा झाल्यावर किमान अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप आणि तीन सारामृताचे अध्याय आणि तारक मंत्र हे करायला विसरायचं नाही कुठल्याही उपायासोबत स्वामी सेवेचा विसर पडून द्यायचा नाही स्वामी सेवेमुळे आपलं गुरुबळ चांगलं राहतं आणि या उपायांमुळे आपल्या नशिबाला साथ मिळते कष्ट चुकत नाहीत हे मी तुम्हाला सांगते लाखो करोड रुपये चमत्कार होणार नाही पण तुम्ही जर रोज कमवत असाल तर त्याचे हळूहळू सातशे हजारामध्ये तुमचं नक्कीच बदल होईल हे मी तुम्हाला अगदी गॅरंटीनं सांगू शकते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कृपया कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपले अजून दोन चॅनेल आहेत सुनेत्राज लाईफस्टाईल आणि स्वामींची गाथा त्याही चॅनलला मी आता व्हिडिओ टाकत आहे तेही चॅनेल नक्की चेक करा पुन्हा एकदा आशा व्यक्त एक करते की तुम्ही ते चॅनल बघाल श्री स्वामी समर्थ